नाशिक जिल्ह्यामधला सिन्नर हा तसा दुष्काळी तालुका. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याकरता वणवण फिरायची वेळ इथल्या ग्रामस्थांवर येते, त्यामुळे उन्हाळ्यात शेती करणं हे शेतकऱ्यांकरता दिवा स्वप्न होतं. मात्र आता शेततळ्यांमुळे इथला शेतकरी उन्हाळ्यातही पीक घेतोय, त्यातून त्याला लाखोंचं उत्पन्न मिळू लागलंय. भर उन्हाळ्यात हिरवीगार बहरलेली ही टोमॅटोची शेती आहे निवृत्ती शेळके या प्रयोगशील शेतकऱ्याची. नाशिक जिल्ह्यातील वडझिरे गावात शेळके यांची शेती असून शेततळ्यामुळे आता उन्हाळ्यातही पीक घेणं त्यांना शक्य झालंय. शेततळं बांधण्यापूर्वी केवळ पावसाळ्यात शेती करणं त्यांना शक्य होतं. परिणामी उन्हाळ्यात त्यांना इतरांच्या शेतात मोलमजुरी करावी लागत होती. आता मात्र सिंचनाची सुविधा त्यांना उपलब्ध झाली असून बारमाही शेतीचा पर्याय त्यांना मिळालाय. 5 एकर जमिनीच्या सिंचनाची क्षमता असलेल्या शेततळ्याची त्यांनी निर्मिती केली आहे. यंदा त्यांना टोमॅटोचं भरघोस उत्पादन मिळालंय. 15-20 दिवस झाले आमचा प्लॉट चालवून, आणि अजून जवळजवळ 1 ते 1.5 महिना आमचा प्लॉट चालला. अजून जर चांगले रेट वाढले तर चांगले पैसे होतील. आतापर्यंत आम्हाला 2.5 लाख रुपये झाले. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शेळके यांची शेती पद्धत आणि त्यातील उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पूर्वी वर्षाकाठी केवळ काही हजारात मिळणारं उत्पन्न आज लाखात पोहोचलंय. 100% उत्पन्न वाढलं आमचं. 10 वर्षापूर्वीचं उत्पन्न होतं फक्त वर्षाला 20 ते 30 हजार रुपये उत्पन्न होतं. आज आम्ही वर्षाकाठी 30-40 लाख रुपये उत्पन्न काढतोय. कांदा पिकातून कोबी टोमॅटो 30 ते 40 लाख रुपये उत्पन्न काढतो आम्ही. शेती ही पूर्वीसारखी राहिली नसून शेती करताना शेतकऱ्यांनी बाजाराच्या मागणीचा अभ्यास करणं आवश्यक असल्याचं शेतीतज्ञांनी सांगितलं. जिकडे तिकडे पाणी पुरवठा भरपूर असतो तेव्हा शेती केली तर सगळे तांबटे लावतात किंवा सगळेच शेती करतात. मग अशा वेळेस भाव मिळत नाही ना. आता म्हणजे कोणच्या वेळेस कुठल्या शेतकऱ्यांना काय लावं हा त्यांना अभ्यासपूर्वक, आणि शेती आज सुधारित पद्धतीत जे एवढे शेतकरी शेती करतील त्यांना निश्चितपणे फायदा होईल. काही वर्षांपूर्वी शेती मोठ्या कष्टाची होती, मात्र आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती आता सुलभ झाली आहे. शेततळ्यांमुळे सिंचनाची सुविधा झाली असून योग्य पिकांची निवड केल्यास शेतीतून लाखोंचं उत्पन्न घेता येतं हे निवृत्ती शेळके यांनी दाखवून दिलंय. असे प्रयोग इतर शेतकऱ्यांनीही करण्याची गरज आहे. किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.